नमस्कार श्रोत्यांनो मी डॉक्टर प्रतिभा जाधव उषा किरण अत्राम या प्रसिद्ध लेखिका आहेत हे आपणास ज्ञात आहेच त्यांच्या शिकार फत्ते झाली या मराठी कथासंग्रहातील कथांचं अभिवाचन मी करणार आहे तत्पूर्वी त्यांच्या या कथासंग्रहास स्वत उषा किरण आत्राम यांनी जी प्रस्तावना लिहिलेली आहे ती तुमच्यापुढे सादर करते शिकार फत्ते झाली प्रस्तावना अहेर कथासंग्रहाच्या द्वितीय वृत्तीच्या निमित्ताने व शिकार फत्ते च्या निमित्ताने माझा पहिला कथासंग्रह अहेर दिनांक आठ नऊ एकोणीसशे शहाण्णव साली माननीय पी ए संगमाजी लोकसभा अध्यक्ष नवी दिल्ली यांचे हस्ते सांस्कृतिक बचत भवन नागपूर येथे प्रकाशित झाला या माझ्या कथासंग्रहाला वाचकांनी भरभरून दाद दिली आणि आदिवासी समाजातील या पन्नास वर्षात कथालेखन करणारी पहिली महिला कथाकार म्हणून गौरव केला गेला यातील कथा अभ्यासक्रमातही लागल्या आणि यम फिलसाठी काही विद्यार्थ्यांनी निवडल्या नि त्यांची पहिली आवृत्तीही केव्हाचीच संपली मनात असूनही आर्थिक ओढाताण आणि शासकीय नोकरीत गुंतलेले पाय आणि हात त्यामुळे ठरवलं की दुसरा कथासंग्रह आणि पहिला कथासंग्रह यात अहेर बाजा भूक जनी परिवर्तन व संघर्ष या कथा आहेत तर शिकार फत्ते झाली सखी समाधी बटई शिवराम धर्मकला अकरा लेकराची माय बहीण भाऊ व खात्मा या कथा दुसऱ्या संग्रहातील आहेत दोन्ही एकत्र करून कथासंग्रह काढावेत म्हणूनच माझा दुसरा कथासंग्रह शिकार फत्ते झाली या नावाचा आपल्या भेटीसाठी येत आहे यात एकूण पंधरा कथा आहेत या कथा सर्वच आदिवासी जीवनावर नाहीत समाजातील महिलांचं होणारं शोषण अत्याचार स्त्रिया या कोणत्याही समाजातील असो उच्चभ्रू मानून घेणाऱ्या समाजाची मानसिकता आज अतिशय विकृतीपूर्ण आणि घाणेरडी झालेली आहे पुरुषसत्ता रूढीवादी वर्चस्ववादी गुलामीच्या बेड्यात आजही स्त्रिया कच करकचून जखडलेल्या आहेत वरवर दिसायला किंवा दाखवायला गोडीगुलाबी आणि सारे काही ठीक ठाक आहे असं खोटं लेबल लावून समाज माणसं जगत असतात आतली आपली विकृती लज्जाबाहेर दिसू नये ही पुरुषार्थाची मोठेपणाची लिपापोती असते डोळ्यापुढे घराघरात स्त्रियांचे हा आल अपमान शोषण अत्याचार गुलामी विक्री हे सारं राजरोसपणे सुरू आहे पण आपण आपल्याला काय करायचं बापा म्हणत गप्प बसतो सारेजण असेच डोळे झाक करतात बायका तर नवऱ्याचे बापाचे भावाचे मुलांचे अवगुण वाईट कृत्य लपवतात वाईट सवयी व्यसनं लपवतात त्यामुळे त्यांना एक प्रकारचा अनावृत्त परवानाच मिळालेला असतो पुढे समाजापुढे त्यांची विकृती दिसू लागते तेव्हा लोकही म्हणतात जाऊ द्या ना आपल्याला काय करायचे आणि पैसेवाला मस्तवाल मस्तखोर माणूस असेल तर मग बोलायची सोय नाही हे चालायचंच असे भले भलेही म्हणतात या रंगेल पुरुषासारख्या काही बायकाही असतात त्या आपण पैशासाठी चैन सुखासाठी शरीरधन भाड्याने देतात आणि भाडखाव होतात मात्र या दुर्गुणी पुरुष स्त्रियांमुळे अनेक संसार उद्ध्वस्त होतात मुलं आईवडील बहीण भावंड पत्नी मुली पर्यायाने समाजात अशांतता अराजकता आणि वाईट वृत्ती बाळगतात आणि शोषणाचे शिकार निराप निरपराधजीव होतात शिकार फत्ते झाली यात बालाघाट पहाडीमध्ये उटघाटीमधील पिट्टेगुडा मरकागुडा कोहकागुडा ताडेगुडा सालेगुडा सरईगुडा भीमालगुडा पुल्लीगुडा या प्रत्येक गुड्यातील आदिवासींना सरकारी पोलीस रेंजर गार्ड दंडुकांचा धाक दाखवून कसा अत्याचार करतात गार्ड दंडुकाचा धाक दाखवून कसा अत्याचार करतात त्यांच्या मनमानी असभ्य निर्लज्जपणाच्या नंगेपणाने कळसच केला तेव्हा आदिवासी महिलांनी या अत्याचारांची शिकार करून धडा शिकवला तर सखी कथेत एका दुर्दैवी साध्यापुळ्या सखीची करुणकथा आहे सात नवरे होतात पण एकाच्याही घराची मालकीन कुंकवाची धनीन बनू शकत नाही पुरुष जातीने तिचे नुसते लचकेच तोडले कालांतराने झगडून एक दिवा विझतो आणि लढाई संपते अशा सखीची हृदय द्रवणारी कथा आहे तर समाधी कथेत सुनेला मूल होत नाही म्हणून सासरा सासू आपल्या पोराचा दोष लपवून एका परपुरुषाकडे ढोंगी महाराजाकडे सुनेला नेतात त्याला घरात ठेवते आणि त्याचे पाहून वंशाला दिवा होतो त्याच्यापासून वंशाला दिवा होतो परंतु मुलगा गुलाबला हे कळून चुकतं हा नकली महाराज यापासूनच आपल्या पत्नीला मुलगा झाला आपल्या मर्दपणाचा पौरुषार्थाचा अपमान आहे हा अपमान चुकता करण्यासाठी ढोंगी महाराजाचा खूण करून आपल्या अंगणातच समाधी बांधतो ही सत्य घटनेची कथा आहे तर बटई ही सत्यकथा बाप श्रीमंतीच्या जोरावर वेडसर मुलासाठी सुंदर मुलगी पाहून लग्न करून आणतो आणि सुनेवर बलात्कार करतो बाप मुलगा या दोघांमधील होणारे मूल म्हणजे बटई या अर्थाने लिहिलेली कथा आहे तर शिवराम गावातील प्रतिष्ठित कुणबी समाजातील नीच वृत्तीचा माणूस स्वतःच्या पत्नीला जीव देण्यास प्रवृत्त करतो स्वतःच्या भावाला मारण्यासाठी सुपारी देऊन खून करतो आणि भाऊ सुनेला वाड्यात रखेल ठेवतो उर्वरित आयुष्यात शिवराम आणि कलावतीचे हालहाल होऊन ते मरतात यामधील शिवराम बटई समाधी सखी जणी यासुद्धा गैरआदिवासी समाजातील कथा आहेत तर शिकार फत्ते झाली अहेर बाजा संघर्ष भूक परिवर्तन या कथा आदिवासी जीवनावर आहेत याशिवाय इतर सामाजिक जीवनावरील बहीण भाऊ अकरालेकराची माय धर्मकला वखात्मा या कथांमध्ये समाजातील मानवी जीवन किती क्षतिग्रस्त शोषित पीडित गुलामीत आहे स्वातंत्र्य समता न्याय हक्कापासून आजही गरीब माणूस किती दूर आहे विस्थापन नक्षलवाद पोलीस प्रशासन आदिवासींना माणूस समजतच नाही हे निलाज रेपण स्वतंत्र भारतातील लोकशाहीचे करंटेपण आणि दुर्भाग्यच म्हणाल जगात भारताचा महासत्ता म्हणून गौरव होतो हजारो योजनांचा पाऊस पडतो आदिवासी मूलनिवासी म्हणजे सरकारला जणू धर्मपेटी वाटते मात्र आदिवासी गरीब भटके मागासवर्गीयांचे पात्र कोरडेच दोन वेळचे भोजन नाही राहायला झोपडी नाही स्त्रिया सुरक्षित नाही न्याय समता स्वातंत्र्य त्याच्याकडे पाठ फिरवून आहे त्याकडे डोळे उघडे ठेवून समाजाने प्रत्येक माणसाने प्रशासनाने पाहावं व त्यांचा दाबलेला आवाज किंकाळ्या आक्रोश ऐकावा त्यांना न्याय द्यावा त्यांनाही आनंदाने जीवन जगू द्या खोट्या प्रतिज्ञा घेऊ नका खोट्या हो शब्दा घेऊ नका फक्त या दुःखी कष्टी शोषित पीडितांच्या श्रुपुसा त्यांना जवळ करा माणसांनी माणसासोबत माणसासारखेच वागा माणूस किला जपा शोषित पीडितांच्या वेदनांना अंत नाही आपण त्यांच्यासाठी काही करणार आहोत किंवा नाही आपण त्यांच्यासाठी काही करणार आहोत किंवा नाही समाजातल्या ठसठसणाऱ्या थस जखमा म्हणजे आदिवासी आणि स्त्रियांवर वाटेल तेवढे अत्याचार होत आहेत उघड्या डोळ्यांनी सारं सारेजण पाहत आहेत काय मेंदू बधीर झाला भावना गोठल्यात काय अशाच शोषितांचा आवाज दडपलेल्या यातनांचा हुंकार या कथांद्वारे मी आपणासमोर ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आपणास या कथा अंतर्मुख करतील एक एक कथेतील पात्र तुम्ही वाचा आणि प्रतिक्रिया जरूर कळवा उषा किरण अत्राम जीवन मित्र